नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बिल्डिंग इस्टिमेट अँड कॉन्ट्रॅक्ट वोकेशनल सेकंड HP या विषयाचं पहिलं प्रॅक्टिकल नंबर 1 हे पाहणार आहोत. तर टायटल आहे टू कॅल्क्युलेट द डिफरंट टाईप्स ऑफ एरियाज ऑफ एक्झिस्टिंग बिल्डिंग सच ॲज प्लिंथ एरिया, कार्पेट एरिया, फ्लोर एरिया, बिल्टअप एरिया. तर आजच्या या प्रॅक्टिकलमध्ये आपण प्लिंथ एरिया म्हणजे काय आणि तो कसा काढायचा, त्याचबरोबर कार्पेट एरिया, फ्लोर एरिया, बिल्टअप एरिया म्हणजे काय व तो कसा कॅल्क्युलेट करायचा हे आपण पाहणार आहोत. तर या प्रॅक्टिकलचा उद्देशच आहे की टू नो हाऊ टू कॅल्क्युलेट प्लिंथ एरिया, बिल्टअप एरिया, फ्लोर एरिया अँड कार्पेट एरिया. तर या ठिकाणी मटेरियल अँड टूल्स रिक्वायर्ड आपल्याला प्लिंथ एरिया काढण्यासाठी मेजरिंग टेप, नोटबुक आणि पेन या गोष्टींची आवश्यकता. आता हे प्रॅक्टिकल आपण साईटवरती करू शकतो म्हणून याला ऑन साईट ऑफ वर्क फील्ड वर्कवरती हे प्रॅक्टिकल करतो. तर या ठिकाणी आता पहिल्यांदा प्रोसिजर बघणार आहोत. तर आपण व्हिजिट द बिल्डिंग ऑफ युअर लोकॅलिटी, तुम्ही कोणत्याही तुमच्या लोकॅलिटीमधले जे बिल्डिंग आहेत अस्तित्वात किंवा तुमच्या स्वतःच्या घराचंसुद्धा तुम्ही प्लिंथ एरिया, बिल्टअप एरिया काढू शकता. त्यानंतर आपण नोट डाऊन द लेंथ विड्थ ऑफ ईच अँड एव्हरी रूम ऑफ बिल्डिंग. प्रत्येक रूमची या ठिकाणी लांबी रुंदी घ्या, त्या रूमची नावं लिहा किंवा एखादा प्लॅन तयार करा. तर आपण फ्रॉम अबव मेजरमेंट्स वी हॅव टू कॅल्क्युलेट द डिफरंट एरियाज. आपण जी मेजरमेंट घेतो आहे त्या मेजरमेंटच्या आधारे आपण काय करू शकतो, वेगवेगळे एरिया काढू शकतो. तर आता आपण आज काय करणार आहोत, फ्रॉम द अटॅच्ड ड्रॉइंग टू कॅल्क्युलेट द डिफरंट एरियाज ऑफ द बिल्डिंग. आपण एक प्लॅन घेणार आहोत आणि त्याच्यावरून मग प्लिंथ एरिया कसा काढायचा, बिल्टअप एरिया कसा काढायचा, फ्लोर एरिया कसा काढायचा हे आपण बघणार आहोत. तर या ठिकाणी पहिल्यांदा कार्पेट एरिया आणि बिल्टअप एरियामध्ये फरक आपण समजून घेऊया. मित्रांनो, ही जी आकृती दिसते तुम्हाला त्यामध्ये जो हा ग्रीन कलरचा एरिया दिसतोय इथं कार्पेट एरिया, आणि हा जो पिंक कलरचा दिसतोय हा वॉल एरिया आहे, आणि हा बिल्टअप एरिया जो आहे ब्ल्यू कलरचा हा बिल्टअप एरिया. कार्पेट एरिया हा सगळ्यात कमी असतो, वॉल एरिया हा वेगळा असतो, आणि बिल्टअप एरिया हा कार्पेट प्लस वॉल एरिया मिळून काय. तर आपण आता पुढे डिटेल बघणार आहोत. तर प्लिंथ एरिया पहिल्यांदा समजून घेऊया. तर प्लिंथ एरिया इज द एरिया कवर्ड बिल्टअप एरिया मेजर्ड ॲट द फ्लोअर लेवल ऑफ एनी स्टोरी ऑर ॲट द फ्लोअर लेवल ऑफ द बेसमेंट. अँड प्लिंथ एरिया इज कॅल्क्युलेटेड बाय टेकिंग एक्सटर्नल आउट आउट डायमेन्शन्स ऑफ द बिल्डिंग ॲट प्लिंथ लेवल. प्लिंथ लेवलला आपण आउट आउट डायमेन्शन घेऊन प्लिंथ एरिया काढू शकतो. तर प्लिंथ एरिया इज कॉल्ड ऑल्सो कॉल्ड ॲज बिल्टअप एरिया अँड इज द एंटायर एरिया ऑक्युपाईड बाय द बिल्डिंग इन्क्लुडिंग इंटरनल अँड एक्सटर्नल वॉल. प्लिंथ एरियामध्ये मित्रांनो वॉलचा एरियासुद्धा इन्क्लूड असतो, हा सगळ्यात जास्त एरिया असतो. आता या ठिकाणी आपण ड्रॉइंग घेतलेलं आहे, इथं लेंथ, विड्थ आणि प्लिंथ एरिया कसा काढतो आहे आपण. तर जी आपण लांबी आणि रुंदी काढतो आहे प्रत्येक रूमची आउट आउट, ती लेंथ इथं आलेली आहे 9.23 आणि 9.38. तर त्याचा गुणाकार केला लांबी गुणिले रुंदी तर तो 86.58 स्क्वेअर मीटर आलेला. तर या ठिकाणी तुम्हाला एक प्लॅन दिसतो आहे. या ठिकाणी हॉरिझॉन्टल डायमेन्शन मगाशी सांगितल्याप्रमाणे लेंथ ही वॉल जी आहे ती 0.23 मीटर विडची आहे, आणि या ठिकाणी किचन जी पहिलं जे डायमेन्शन आहे, पहिलं डायमेन्शन मित्रांनो नेहमी हॉरिझॉन्टल असतं आणि सेकंड डायमेन्शन हे व्हर्टिकल असतं. म्हणजे या ठिकाणी हॉरिझॉन्टल आपल्याला आउट ऑफ डायमेन्शन या प्लॅनवरून काढण्यासाठी 0.23 प्लस 4.12 ही किचनची हॉरिझॉन्टल डायमेन्शन आहे, परत मधली वॉल ही 0.23 मीटर आहे, आणि हॉलची फर्स्ट डायमेन्शन म्हणजे हॉरिझॉन्टल डायमेन्शन 4.42 आहे, आणि इकडची उजव्या बाजूची वॉल आहे 0.23. अशी ही तीन वॉल आणि दोन हॉरिझॉन्टल डायमेन्शनची बेरीज 9.23 मीटर एवढी आलेली आहे. आता व्हर्टिकल डायमेन्शन म्हणजे विड्थ आपण पकडली तर हॉल आणि हा बेडरूम आहे, त्या ठिकाणी पहिली हॉलची समोरची 0.23 विड्थ आहे, त्यानंतर ह्या बेडरूमची व्हर्टिकल 3.66 आहे, प्लस मधली वॉल 0.23 आणि प्लस व्हर्टिकल सेकंड डायमेन्शनचे लिव्हिंग रूम्स आहे 5.03 आणि प्लस ही वॉल. अशा पद्धतीनं आपण याची बेरीज केली तर 9.38 येतं. म्हणजेच या ठिकाणी लांबी 9.38 आणि रुंदी 9.38, तर या दोन्हींचा गुणाकार आपण केला 9.23 × 9.38 तो 86.58. तर प्लिंथ एरिया आपण कसा काढू शकतो असं दिलेल्या ड्रॉइंगवरून पण काढू शकतो
किंवा साईटवरती आपण जाऊन आउट ऑफ डायमेन्शन घेऊन लांबी आणि रुंदी काढली त्याच्यामध्ये पूर्णपणे वॉलचा एरियासुद्धा येतो. तर आता आपण कॅल्क्युलेशन ऑफ फ्लोअर एरिया, फ्लोअर एरिया कसा काढायचा आहे, तर आपण या ठिकाणी एक टेबल तयार करूया. हॉलचं डायमेन्शन घ्यायचं आहे इन टू इन डायमेन्शन, जिथं आपण फरशी बसवतो त्याला आपण फ्लोअर एरिया म्हणतो. तर या ठिकाणी फ्लोरिंगचा एरिया आपण या ठिकाणी हॉलची साईज आहे 4.42 × 5.02 त्याचा एरिया काढलेला आहे. तसाच पद्धतीने किचनचा आहे 4.12 × 3.05 तो 12.57 square meter. बेडरूम वनचा आहे 3.05 3.66 साईज आहे, त्याला मल्टिप्लिकेशन केलं 11.10 square meter. बेडरूम सेकंडसुद्धा तीच साईज आहे. स्टेअर केजचा आपण 4.12 × 1.83 अशा पद्धतीनं आहे. सगळ्या रूमचे जवळजवळ 8 वेगवेगळ्या प्रकारच्या रूम्स आहेत, त्याची बेरीज आपण इथं टोटल फ्लोअर एरिया जो आहे तो 60.22 आलेला आहे. तर फ्लोअर एरिया काढायला सगळ्यात सोपा आहे इन टू इन. तर आता आपण कार्पेट एरिया बघूया. इट इज द एरिया कवर्ड बाय ओनली युजेबल रूम्स आर कॉल्ड ॲज कार्पेट एरिया. इन कार्पेट एरिया कॅनॉट बी इन्क्लूड द फॉलोइंग: व्हरांडा, पोर्च, पॅसेज, स्टेअरकेज, WC, बाथरूम, टॉयलेट ब्लॉक्स, किचन. या रूमचा एरिया मित्रांनो येत नाही आहे, तो वजा करायचा असतो. तर कॅल्क्युलेशन ऑफ कार्पेट एरिया कसा काढायचा आहे आता आपण बघूया. तर या ठिकाणी हॉलची लांबी रुंदी घ्यायची आहे, जो युजेबल रूम आहे 4.42 × 5.03 त्याचा एरिया येतो 22.23 square meter. बेडरूम वन 3.05 3.66 त्याचा एरिया 11.10 square meter. बेडरूम दुसरीसुद्धा त्याच साईजची आहे 11.10 square meter. आणि ह्या तीन रूमची जो बेरीज केली आपण ती 44.55 square meter. तर कार्पेट एरिया ह्या तीनच रूमचा येतो. यामध्ये व्हरांडा, पोर्च, पॅसेज, स्टेअरकेज, WC, बाथरूम, किचन, टॉयलेट ब्लॉक याचा एरिया मित्रांनो ॲड होत नाही. तर सगळ्यात कमी हा कार्पेट एरिया असतो. तर या ठिकाणी आपण इथंच थांबूया. धन्यवाद.